येणाऱ्या आगामी निवडणुकींवर सोलापूर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी युवा सैनिकांनी कामाला लागावं असं आवाहन युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी युवा सेनेच्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चालणाऱ्या शिवसेनेचा भगवा राज्यभर डौलानं फडकतोय। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भगवा फडकवण्यासाठी युवा सैनिकांनी सज्ज राहून कामाला लागावं असं आवाहन युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी केलंय। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 19 मधील नीलमनगर भाजी मंडई येथे रविवारी युवा सेनेच्या शाखेचं उद्घाटन युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी युवा सेना उपशहर प्रमुख राहुल गंधुरे, युवा सेना शाखा प्रमुख उमेश जेटकी, शिवसेना शाखा प्रमुख इम्रान पठाण, शिवसेना शाखा प्रमुख अमर गड्डम, शिवसैनिक देवीदास कोळी, सुभाष मुळीक, युवा सेना शाखा प्रमुख अनिल चिंताकिंदी, रवींद्र पागुल, श्रीनिवास पोतू, उमेश मंडळ, नवीन कुरापटी यांच्यासह युवा सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती।